आज आपण क्रिएटिव्ह बाईट्स ही आपल्या यूट्यूब चॅनलवर मिरची भजी बनवणार आहोत. ही मिरची आपण नेहमी भजी करण्यासाठी आणतो, पण आज आपण या मिरचीची पासून आपण भाजी तयार करणार आहोत. त्यासाठी आपण मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्या. या मिरच्यांची टेस्ट आणि डब्बू मिरचीची टेस्ट थोडीफार सारखीच असते. आपल्या चॅनलवर आपण टिफिनसाठी झटपट होणाऱ्या रेसिपीज तयार केलेल्या आहेत, ते आपण नक्की बघा. आणि माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता आपण मिरचीचं आतलं बी काढून मिरचीला गोल गोल कट करून घेणार आहोत, त्यामुळे भाजी दिसायला पण खूप छान दिसते. आणि या भाजीसाठी आपण आता ही 250 ग्रॅम भाजी आहे त्या प्रमाणामध्ये आपण साहित्य घेतो आहे. 2 कांदे घेतलेले आहेत, 2 आपण मिरच्या घेतल्या आहेत आणि अदरक आणि लसूण घेतला आहे. आणि आता आपण आपल्या कुंडीमधला कढीपत्ता घेतो आहे. फ्रेश कढीपत्ता आपण कुंडीमध्ये लावला तर आपल्याला मिळतो. आणि आपण आता लोखंडाची कढई घेतलेली आहे. लोखंडाची कढई ताप लवकर गरम होते आणि थंड उशिरा होते, त्यामुळे पदार्थ तयारी आधी करून घ्यावी लागते, नाहीतर गडबडीमध्ये फोडणी जळायची शक्यता असते. त्यामुळे तेल तापल्यानंतर आपण मोहरी घातली आहे, हिंग घातला आहे. कढीपत्त्याचे तुकडे करून टाकायचे, म्हणजे कढीपत्ता जास्ती अंगावर उडत नाही. आणि असं अर्ध झाकण ठेवायचं, म्हणजे आपल्या आजूबाजूचा परिसर खराब होत नाही. आणि आपण मिरचीची पेस्ट करून घेतली होती, अदरक लसूण आणि हिरवी मिरची. आणि आता 2 कांदे घातलेले आहेत आणि ते व्यवस्थित परतून घ्यायचे. अशा पद्धतीनं भाजीमध्ये कांदा जास्ती लालचर झालाच पाहिजे असं काही नाही, अर्धा कच्चा असला तरी पण चालतो. अशा पद्धतीनं व्यवस्थित कांदा आपला भाजला की त्याच्या आपण आपल्या मिक्सर तोपर्यंत आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये फुटाण्याची डाळ आणि 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा कूट, अख्खे शेंगदाणे घातले तरी पण चालतात. आणि आपण ह्याची पावडर तयार करून घेणार आहोत. हळद घातली आहे कांद्यामध्ये आणि कांदा लसूण मसाला घातला आहे. आपल्या कांदा लसूण मसालामध्ये लसूण आणि अदरक कोथिंबीर सगळं घातलेलं असतं, त्यामुळे वेळेवर आपल्याकडे गडबड असेल तर कमी लसूण भाजीमध्ये घातला तरी पण चालतो. आता आपण सर्व मिरच्या घालून व्यवस्थित परतून घ्यायचं. ही भाजी झटपट बनते, 1-10 ते 15 मिनटामध्ये भाजी बनते. या भाजीला निवडायचं पण जास्ती टेन्शन नसतं, त्यामुळे टिफिनसाठी रेसिपी एकदम जबरदस्त आहे. कमी वेळेमध्ये झटपट बनते. आणि आपण याच्यामध्ये हरभरा डाळीच्या ऐवजी फुटाण्याची डाळ घातली आहे, त्यामुळे फुटाण्याच्या डाळीमुळे आपली भाजीला जास्ती वेळ पण लागत नाही वाफण्यासाठी. आणि आता सगळ्यात शेवटी आपण मीठ घातलं आहे. मीठ आपल्या चवीनुसार घालायचं आहे. आणि आपण मिक्सरला बारीक केलेलं शेंगदाण्याचं कूट आणि फुटाण्याची डाळ ची पावडर घातलेली आहे. आणि सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मीठ घातलेलं डाळीचं नसल्यामुळे जास्ती वेळ वाफवायची गरज नाही आहे. आणि जास्ती वेळ जर वाफवलं तर हिरव्या मिरचीचा हिरवेपणा कमी होतो आणि ती पोपटी दिसायला लागते आणि खायला पण छान वाटत नाही. त्यामुळे ही भाजी जास्ती वेळ वाफवायची नाही आहे, एका वाफेमध्ये ही भाजी आपली तयार होते. अशा पद्धतीनं आपली मिरचीची भाजी खाण्यासाठी रेडी आहे. जर तुम्हाला थोडासा गोडसर पण आवडत असेल तर सगळ्यात शेवटी एक छोटा हरभरा एवढा गूळ जर घातला तर भाजीची चव आणि वाढते. त्या अशा पद्धतीनं आपली भाजी खाण्यासाठी रेडी आहे.